रेल्वेमधून अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध आरपीएफ नागपूर मंडळाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमच्या सदस्यांनी मादक पदार्थांच्या विरुद्ध सुरू केलेल्या अवैध तस्करीच्या मोहिमेच्या माध्यमातून आज दिनांक 16 रोजी दोन विविध घटनांवर कारवाई करताना 162 नग दारूची बाटली अंदाजे किंमत 10,920 रुपये सोबत दोन आरोपींना नावे राजेश रघुनाथ चव्हाण अचलेश्वर वार्ड चंद्रपूर अनिस रफिक कुरेशी रहाणार हुसेन शाळेजवळ दादा महल वार्ड चंद्रपूर यांना अटक नागपूर रेल्वे स्टेशन येथून करून राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर यांच्या स्वाधीन केले. संबंधित दोन्ही कारवाई वरिष्ठ सुरक्षा मंडळ आयुक्त आरपीएफ नागपूरचे ज्योतिकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शन व निदर्शनाखाली करण्यात आली. उपनिरीक्षक GS एडले प्रधान आरक्षक NP वासनिक आरक्षक विकास शर्मा आरक्षक विवेक कनोजिया यांनी केली. महावाईजसाठी शरद नागदेवे नागपूर.